नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळणारं अमूल बटर आपण घरच्या घरी दुधाच्या मलईपासून अगदी 2 मिनिटात कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत। इथे मी एका बाऊलमध्ये घरी साठवलेली मलई घेतलेली आहे। ही मलई मी फ्रीजरमधून 2 ते 3 घंटे अगोदर काढून घेतलेली होती। आता ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो त्या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे। आणि आपल्याला ती कमीत कमी 2 ते 3 सेकंद फक्त अशी 4 ते 5 टाईम अशी फिरवून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये बनवल्यानंतर अगदी 2 मिनिटामध्ये बनते। तर येथे तुम्ही बघू शकता मी 2 टाईम फक्त 2-3 सेकंद असे फिरवलेले आहे। तर इथे बघा तुम्ही किती छान घट्ट झालेले आहे। तर आपल्याला जोपर्यंत बटर आणि पाणी साईडला होत नाही तोपर्यंत ते छान असे फिरवून घ्यायचे आहे। तर येथे बघू शकता तुम्ही थोडेसे अजून घट्ट झालेले आहे। आता मी परत फिरवून घेणार आहे। मलई आपल्याला स्टोअर करताना ही नेहमी फ्रीजरमध्येच करायची आहे, त्यामुळे ती खराब होत नाही। येथे तुम्ही बघू शकता आपलं पाणी आणि बटर दोन्ही साईडला झालेलं आहे। आता हे आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि यामधलं आपल्याला बटर सर्व साईडला करून घ्यायचं आहे। हे आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं घरी किती छान बटर तयार होतो। हेच बटर आपण जर विकत घ्यायला गेलो खूप महागात पडतं, त्यामुळे आपण घरीच बटर बनवून आपली बचतही करू शकतो आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा त्याचा यूज करू शकतो। येथे मी बटर साईडला केलेलं आहे आणि उरलेलं हे आपलं बटर मिल्क आहे। आता ह्या बटरमध्ये मी अमूलची टेस्ट येण्यासाठी यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालणार आहे। तर हे देखील आपल्याला छान फेटून घ्यायचे, जोपर्यंत त्याचं पूर्णतः पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता त्याचं सर्व पाणी साईडला निघालेलं आहे। याचप्रमाणे तुम्ही बटरमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं। त्यात पाण्याचा अंश जर राहिला तर बटर लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी आपल्याला पूर्णतः पिळून घ्यायचं आहे। ते तुम्ही बघू शकता 5 ते 6 दिवसांच्या मलईमध्ये आपण इतकं मोठं बटर बनवलेलं आहे आणि तेही अगदी 2 मिनिटात। त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे, हे अगदी सॉफ्ट झालेलं आहे। हे बटर अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या अमूल बटरच्या प्रमाणेच त्याची टेस्ट लागते। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आता हे तुम्ही असंही ठेवू शकता किंवा तुम्ही सेट करण्यासाठी एखाद्या बाऊलमध्ये किंवा चौकोनी डब्यामध्ये ते सेट करायला ठेवू शकता फ्रीजरमध्ये। आता हे मी छान सेट करून घेतलेलं आहे त्यामध्ये। आता 1 ते 2 घंटे आपल्याला ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। इथे माझ्या बटरला 1 ते 2 घंटा झालेला आहे, ते बघा किती छान सेट झालेलं आहे। तर माझी ही बटरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।